हॅलो फ्रेंड्स, मिनी व्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मी आलेली आहे नागपूरला आणि महालवरून मी पार्कसाठी टी शर्ट घेतलेले आहे, ते तुम्हाला दाखविण्यात आले नाही. आणि आता मी त्याच्यासाठी फुटवेअर बघत आहे. तर हे शॉप आहे महालवर, महाराष्ट्रीयन एम्पोरियम आणि क्यूट गर्लच्या मध्ये आहे. हे जय कृष्णा नाव आहे शॉपचं. तर खूप छान छान वाटले मला इथे फुटवेअर वगैरे. 500 पासनं शूज आहे, लेडीज शूज वगैरे. आणि ही पार्कची चप्पल मी घेतलेली आहे 550 ला. आणि यूट्यूबचा खरंच फायदा होतो इथे, तर थोडेफार किंमत त्यांनी कमी केलेली आहे ते मी सांगू शकत नाही. आणि खरंच मला कधीकधी गर्व वाटते की मी यूट्यूब चॅनल म्हणजे सुरू केलेला आहे, त्याच्यामुळे मला खरंच मला थोडासा फायदा होतो इथे. ते पावसाळी चप्पल वगैरे आलेली आहेत, तर शूज वगैरे पण इथे भरपूर अशी व्हेरायटी वगैरे मला दिसलेली आहे. तर तुम्ही सुद्धा इथे येऊन नक्की ट्राय करा. जय कृष्णा शॉपचं नाव आहे. चला तर तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून आपण डिस्प्लेमध्ये लागलेल्या शूजची किंमत विचारून घेऊया. जसे तुम्ही क्यूट गर्लमध्ये वगैरे गेले तर 1000 पासनं स्टार्ट होते, तर इथे अगदी 500 पासून स्टार्ट आहे आणि खूप सुंदर सुंदर शूज आहे. चला आपण त्यांना विचारून घेऊया. एक अरेंज के वाले एक अरेंज एक 650 और क्या क्या रेंज के है यहाँ पे थोड़ा सा आइडिया. 1100 वाले कौन से आइडिया दिखा दो. 1100 वाले ये 1100 ये 650 ये 1100 थैंक यू भैया, इनके शॉप में आइए. आता मी आलेली आहे दवाखान्यामध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की माझं युरिक ॲसिड वाढलेलं आहे, त्याच्यासाठी ट्रीटमेंट सुरू आहे म्हणून मी इथे आलेली होती. आणि माझ्या चष्म्याचा नंबर वाढलेला आहे, त्याच्यामुळे इथेसुद्धा मी चष्मा बनवलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलेलो आहो हॉटेलमध्ये. तर हे महालवरच आहे गणेश हॉटेल म्हणून, तर तिथेसुद्धा छान मिळतं. तर डोसा खायची इच्छा झाली तर डोसा खाल्लेला आहे. तर आम्ही बोलवलेला आहे तंदुरी रोटी आणि व्हेज कोफ्ता. आणि मी माझ्यासाठी साध्या पोळ्या बोलवलेल्या आहे कारण मला चालत नाही. जसं तुम्हाला माहीतच आहे की माझी ट्रीटमेंट वगैरे सुरू आहे, तर डॉक्टरांनी थोडंसं पथ्य वगैरे सांगितलेलं आहे मला, तरी त्यांनी थोडीफार परमिशन मला दिलेली आहे. खूप जास्त स्पायसी वगैरे खायचं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तुरीची डाळ वगैरे जे वरणाचे प्रकार वगैरे आहे तेही मला बंद करायला लावलेले आहे. पनीर आहे, हे सगळ्या ज्या भाज्या आहे तर ह्या मला खायला मनाई केलेला आहे नॉनव्हेज वगैरे. तर अगदी साधी अशी भाजी बोलवलेली आहे आम्ही. आणि राईसमध्ये आम्ही तवा पुलाव बोलवलेला आहे. तर अशा प्रकारे आजचा हा दिवस गेलेला आहे. तर आजचा हा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला तर हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.